ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालयालगत एका उंच झाडाच्या खालून पाण्याची पाईपलाईन गेली आहे आणि ती गेल्या महिनाभरापूर्वी लिकेज झाली होती. स्थानिक मनपा प्रशासनाने लिकेज काढले, परंतु झाडाची आजूबाजूची पूर्णमुळे काढली गेली असल्याने सुमारे 70 ते 80 फूट उंच असलेले झाड काही मुळांच्या आधारावर धोकादायक अवस्थेत उभे आहे. ज्या पाईपलाईन लिकेजसाठी झाडाच्या आजूबाजूला खड्डा खोदला गेला, सुमारे 1 महिना उलटूनही ते काम पूर्ण झाल्यावरही पालिका प्रशासनाकडून अद्याप खड्डा बुजवला गेलेला नाही. शेजारी शाळेचे टॉयलेट बाथरूम असल्याने मुलांच्या दृष्टीने आज हे झाड धोकादायक ठरते आहे. त्या झाडालगत मेन लाईनच्या विद्युत तारा असल्याने त्या झाडावर ते झाड कोसळून तसेच त्या झाडालगत मेन लाईनच्या विद्युत तारा असल्याने त्या तारांवर ते झाड कोसळून मोठी जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या महिन्यात शहराच्या ठिकाणी झाड कोसळून जीवितहानी झाल्याची घटना ताजी असताना स्थानिक मनपा प्रशासन तत्परता का दाखवत नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय. म्हणून मनपा प्रशासनाने तात्काळ तो खड्डा बुजवून असलेल्या झाडाच्या धोकादायक फांद्या काढाव्यात अशी मागणी स्थानिक रहिवासी व पालकांनी प्रबंधभूमीशी बोलताना केली आहे. या परिस्थितीबाबत संपूर्ण आढावा घेतलाय आमचे नाशिक शहर प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी, पाहूयात. नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहोत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. आज आपण आहोत नाशिक शहराच्या सातपूर कॉलनी या भागामध्ये आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या गेटच्या शेजारी एक आपण झाड बघतो आहोत आणि ते झाड जवळजवळ 80 ते 100 फूट उंचीचं असं हे झाड आहे आणि त्या ठिकाणी त्या झाडालगत ही पाण्याची पाईपलाईन गेलेली होती आणि ती पाईपलाईन लीक झाली होती. म्हणूनच सातपूर मनपा विभागाने ती लिकेज काढलेली आहे, परंतु ते झाडाचं जे कोरून ठेवलेलं आजूबाजूचा जो भाग आहे तो पूर्णपणे ओपन आहे आणि पूर्णपणे त्याच्या मुळे हे छाटले गेलेले आहेत, म्हणून ते धोकेदायक अवस्थेत आहेत. इथले काही मुलांना सोडण्यासाठी येणारे पालक ते आहेत आणि काही स्थानिक नागरिक आहेत, ते रोज या रस्त्यावरून ये जा करतात. आपण त्यांच्याशी संपर्क करूया का ते किती धोकेदायक आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. काही महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क करूया. मॅडम, आपलं स्वागत आहे प्रबंधभूमीमध्ये. काय सांगाल, एक धोकेदायक स्थितीमध्ये हे झाड दिसत आहे, काय सांगाल? मी हेच सांगते की इथून आम्हाला या झाडाखालून दररोज येणं जाणं आहे. आमचं जास्तीत जास्त वावर असतो ते या झाडापासून. मुलांनाही, मुलांना तर आहेच पण आम्हाला सुद्धा धोका वाटतो, त्याच्यामुळे यांनी कमीत कमी जास्तीत जास्त याच्यात लक्ष देऊन हे झाड काढण्याची आम्ही विनंती करतो. कारण ते ड्रेनेज पाईपलाईनमुळे सगळ्यामुळे त्याच्या लूज झालेले आहे आणि त्याचं कधी काय पडेल सांगता येत नाही. ह्या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी येत असतात, लहान लहान विद्यार्थी येत असतात आणि त्यांच्या जीवितास खूप मोठ्या प्रमाणात धोका आहे, त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल सुद्धा सांगते, कारण इथं छोटे छोटे मुलं पहिली ते दहावीपर्यंत शाळा आहे आणि दररोज येणं जाणं त्यांचं आणि गाडी वगैरे त्यांनी गाडीवर मुलं येतात, काही कारमध्ये येतात, तर त्या गाड्यासुद्धा इथं कधी कधी इथून जातात, मुलं उतरतात, कारण गेटच्या जवळच झाड आहे. त्याचा नागरिकांना खूप मोठा धोका आहे आणि मुलांना तर खूपच आहे शाळेतल्या. तरी तुम्ही याची दखल घ्यावी या झाडाचं. धन्यवाद मॅडम प्रबंधभूमीशी बोलल्याबद्दल. अजून काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क करूया. सर, काय सांगाल एकंदरीत महानगरपालिकेला, काय विनंती कराल? काय विनंती आमची एवढीच म्हणणं आहे की लवकरात लवकर ते झाडाचं काहीतरी विल्हेवाट करावी आणि त्याची तू खूप उंचावर येते, त्याच्या खालून त्याच्यावरून मेन लाईन गेलेली ऐकलं का, मेन लाईन गेलेली आहे, त्याच्यामुळे ते खूप धोक्याचं आहे आणि आमचे मुलं येत आहेत, लहान गट आहे, मोठा गट आहे, 10वीपर्यंत शाळा आहे, त्याचे काहीतरी नगरपालिकेने म्हणा त्यांनी दखल घ्यावी आणि एवढंच माझं म्हणणं आहे, लवकरात लवकर तेवढं काम करावं. धन्यवाद. आपण काय सांगाल सर, एकंदरीत सुरक्षेच्या दृष्टीने खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यातच गेल्या 2 महिन्याला 2 जीवांचा बळी गेलेला आहे या झाडांमुळे, काय सांगाल? ॲक्च्युली मनपा प्रशासन अशा पद्धतीने काम करून झाल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर ते क्लोज करायला हवं, पण हे क्लोज केलेलं नाही आहे. इथे रोज सकाळी म्हातारे गृहस्थ असतात, वॉकिंगला येत असतात, शाळेतली मुलं असतात, गाड्या वगैरे येत असतात त्या शाळेतल्या मुलांना सोडण्यासाठी. वरतून हायपरटेन्शन लाईन गेली आणि जवळजवळ 70-80 फूट ते झाड असल्यामुळे यांनी लवकरात लवकर ते झाड बुजवावं किंवा काढून घेण्याची तरी व्यवस्था करावी. खोदून ठेवलं आहे, लहान मुलं इथे रोज खेळतात, एखादा मुलगा त्या खड्ड्यात पडेल वगैरे, तर यावर मनपा प्रशासनाने लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी आणि ते ॲटलिस्ट क्लोज तरी करावं.
हाँ सर, ये झाड हा खड्डा जवळजवळ 1.5 महिना झालेला आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आणि तरी महानगरपालिकेला याची काळजी नसावी का? किती असभ्य असं वर्तणूक दिसते महानगरपालिकेची, काय सांगाल? नाही, असं नाही व्हायला पाहिजे. ॲक्च्युली 2 जीव ऑलरेडी ITI सिग्नलला गेलेले आहेत, आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा आता काल परवाच्या पावसामध्ये बरेचसे झाड निखळून पडलेले आहेत, तर त्यांनी लवकरात लवकर याची व्यवस्था करावी. कारण दिवसभर इथं मुलांचा राबता असतो, म्हातारे गृहस्थ असतात, सामान्य नागरिक असतात जे ह्या रस्त्याचा वापर करतात, कारण हे जवळच्या जवळ आहे. मनपा प्रशासनाने नक्कीच याचा विचार करायला हवा. धन्यवाद सर प्रबंधभूमीशी बोलल्याबद्दल. आता काही ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांच्या हातामध्ये फुलांची करवंडी आपण बघतो आहोत, ते रोजच या ठिकाणाहून वर्दळ असते त्यांचे. काय सांगाल बाबा, धोकेदायक असं झाड आहे, काय सांगाल? मनपा प्रशासनाला आपली काय विनंती असणार? आमची विनंती अशी आहे की ते लवकरात लवकर बुजून घ्यावं, कारण मोठं झाड हो झालं आहे, खालून व्हावं, हायपर टेन्शन झालं आहे, वायर्स गेलेले आहेत, कधीचे झाड पडू शकतं. एक तर झाड काढून घ्यावं किंवा ते खड्डा तरी बुजून टाकावा, ही माझी प्रशासनात. आपल्या प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे. खरं तर 2 दिवसापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाशिक शहरामध्ये, आणि त्या ठिकाणी झाडाची अशी अवस्था आहे, काय सांगाल? हे झाड खूपच रिस्की आहे. लहान लहान मुलं इथं येतात शाळेमध्ये, शाळेच्या आवारात असल्यामुळे गाड्या उभ्या राहतात, आणि खूप म्हणजे आता नाशिक शहरात एवढं प्रमाण वाढलं आहे झाडं पडायचं की अक्षरशः लोकांचा जीव जातो आहे. तर एखाद्याचा जीव जाण्याआधी ह्या झाडाच्या आजूबाजूचं जे खड्डा खोदलेला आहे तो लवकरात लवकर बुजवावा, की नाही कर कोणाचा जीव त्याच्यात जायला नको. कारण खूपच दिवसेंदिवस पावसाचं प्रमाणही वाढतं आहे, झाडं पडायचं प्रमाण वाढतं आहे, आणि नगरपालिकेने लवकरात लवकर त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा. असं साधारण किती दिवसापासून हे झाड खोदून ठेवलेलं असेल? साधारण 1 ते 1.5 महिन्यापासून हे झाड खोदून ठेवलेलं आहे. मी रोज येतो मुलीला सोडायला, तर रोज बघतोय, तर लवकरात लवकर त्याचा काही. अनेक नागरिक असतील किंवा मग शाळेतील पालक असतील जे मुलांना सोडायला येतात. आता आपण बघू शकतो त्या बाजूला एक स्थानिक नागरिकांची अशी 4-व्हीलर लावलेली आहे, आणि त्याच्यातच ह्या साईडला बघितलं तर स्कूल व्हॅन आहेत, मोटरसायकली आहेत. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पालक हे येत असतात, आणि ह्या साईडला बघितलं तर शाळेची कंपाऊंड आहे, आणि त्या कंपाऊंडच्या बाजूला मुलांचं टॉयलेट आहे, छोटे छोटे मुलं त्या ठिकाणी टॉयलेटसाठी येत असतात. आणि हे झाड आपण आता दाखवणार आहोत का ते कशा पद्धतीने कोरून ठेवलेलं आहे. या साईडला आपण बघितलं तर अशी ती पाईपलाईन गेलेली आहे, आणि इथं लिकेज होतं, त्यांनी इकडनं ट्रान्सफर करून आणि ह्या साईडहून ती पाईपलाईन टाकलेली आहे. म्हणूनच त्या ठिकाणच्या त्या झाडाचे पूर्णपणे जो मुळांचा संपर्क असतो तो पूर्णपणे संपर्क आज तुटलेला आहे. म्हणूनच ते झाड कधीही ढासळू शकतं आणि कधीही पडू शकतं. गेल्या 2 दिवसामध्ये जो मुसळधार पाऊस बरसला त्या ठिकाणी ते पूर्णपणे असं कमकुवत असं झाड झालेलं आहे, आणि त्याची हाईट आपण बघितली तर कमीत कमी स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्याची हाईट 80 ते 90 फूट अशी असेल. आणि म्हणूनच त्या ठिकाणी केव्हाही ते झाड, आणि वजनदार झाड आहे ते, केव्हाही ते झाड ढसळू शकतं आणि मोठी जीवितहानी आणि वित्तहानी ही होऊ शकते. या माध्यमातून आता तरी स्थानिक प्रशासन हे जागं होईल का आणि त्याची दखल घेईल का, हा खरा तर एकंदरीत त्या नागरिकांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न आहे. म्हणूनच गेल्या 2 महिन्यापूर्वी जो सातपूरला मोठा दुर्दैवी प्रकार घडला आणि त्यामध्ये रिक्षाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि 2 जीवांचा तिथं अंत झालेला आहे, म्हणूनच या सगळ्या गोष्टी प्रशासनाने विचारात घेऊन आणि असं अर्धवट टाकलेलं काम हे पूर्ण करावं, आणि त्यातून नागरिकांना ज्या समस्या निर्माण होतील असं वर्तणूक होऊ नये. म्हणूनच महानगरपालिकेने जो काळजीपूर्वक विचार करावा आणि झोपलेलं जे प्रशासन आहे त्यांनी जागं व्हावं आणि जीवितहानी टाळावी, असंच या ठिकाणच्या नागरिकांच्या आणि पालकांच्या या प्रतिक्रिया आहेत. म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये पालिका प्रशासन काय भूमिका घेतं आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ होणार नाही याबद्दल काय भूमिका घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रकाश बागुल, नाशिक.